नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्याडून पन, आपण पन्नास प्रश्न जीके ची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहे टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाइक आणि चॅनेलला सब्स्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघवायस मिळतील धडला सुरवात करूया तर या ठिकाणी प्रश्न आहे नासाचे संशोधक एम ए मेजर यांनी शोधलेल्या एकतीस बासष्ट शून्य एक या लघुग्रहास कोणाचे नाव देण्यात आलेले आहे एकतीस बासष्ट शून्य एक या कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मनाला युसुफ झ यांचे नाव देण्यात आलेले आहे पुढचा आपण ठरवू गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती रुपयाचे विमा संरक्षण मिळेल तर त्यांना दोन लाख रुपयाचे विमा संरक्षण हे मिळेल पुढचं आपण पाहू भारताचे सत्तेचाळीसवे सरन्यायाधीश कोण आहेत भारताचे सत्तेचाळीसवे सरन्यायाधीश कोण आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन न्यायमूर्ती शरद बोबडे हे भारताचे सत्तेचाळीसवे सरन्यायाधीश आहेत पुढचं आपण पाहूत आपले सरकार या वेब पोर्टलच्या माध्यमामधून जनतेच्या तक्रारीचे निकारण करण्यासाठी किती दिवसामध्ये करणे ते अनिवार्य झालेले आहे आपले सरकार या वेब पोर्टलच्या माध्यमामधून जनतेच्या तक्रारीचे निवारण क कर... किती दिवसामध्ये करणे ते अनिवार्य झालेले आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एकवीस दिवसामध्ये ते करणे अनिवार्य झालेले आहे पुढचं आपण भारताची पहिली स्वदेशी बनावटीची अन्विक पाणबुडी कोणती आहे भारताची पहिली स्वदेशी बनावटीची अन्विक पाणबुडी कोणती आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आय एन एस आरिहंत या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण महाराष्ट्र राज्याचे राज्य फाखरूक कोणते आहे महाराष्ट्र राज्याचे राज्य फाखरूक कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ब्लू मार्ग आणि या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण महाराष्ट्र राज्यामधील पहिले स्मार्ट विलेज कोणते आहे महाराष्ट्र राज्यामधील पहिले स्मार्ट विलेज कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक हरिसाल हे महाराष्ट्रामध्ये पहिले स्मार्ट व्हिलेज आहे पुढचा आपण पाहू सण दोन हजार वीसचा राजर्षी शाहू पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे सण दोन हजार वीसचा राजर्षी शाहू पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर तात्याराव लहाने यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहू क्रियापदाचा प्रकार ओळखा वाक्य आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा मुलांनो सर्वजण रांगेमध्ये उभे राहा आपला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे तर या ठिकाणी प्रकार होईल ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचं आपण बघू संधीचा विग्रह करा संधीचा विग्रह करा शब्द आहे सहोदर तर आपला सहोदरचा करेक्ट संधीचा विग्रह करायचा आहे सहोदरचा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर समास ओळखा तर शब्द आहे घरोघरी तर आपला घरोघरी याचा समास ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक भाव समास या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण पाहू लिंग बदला विद्वान जे आपल्याला लिंग बदलायचे आहे तर या ठिकाणी करेक्ट शब्द होईल ऑप्शन क्रमांक दोन विदुष या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचं आपण बघतो मन पूर्ण करा इकडे आड तिकडे टिंब काय येईल इकडे आड तिकडे तर समोर काय येईल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन इकडे आड तिकडे विहीर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण बघतो सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र हे सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेले राज्य आहे पुढचा आपण पाहू खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यामधील तालुका नाही खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यामधील तालुका नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण पाहू धुळे जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो धुळे जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा धुळे जिल्ह्यामधून जातो पुढचा आपण पाहू भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर व्यंकय्या नायडू सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत पुढचा आपण बघतो जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक महिला दिन तर आठ मार्चला जागतिक महिला दिवस असतो पुढचा आपण डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विकार यामध्ये करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण प्रश्न क्रमांक नव्वद हायड्रोजन सल्फाईड हा टिंबटिंब शपनक आहे हायड्रोजन सल्फाईड या ठिकाणी करेक्ट आन्सर काय होईल तर हायड्रोजन सल्फाईड हा शपणक या प्रकारचा तो या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचं आपण मग कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व मिळते कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये पुढीलपैकी कोणते जीवनसत्व मिळते ड जीवनसत्व हे कोवळ्या उन्हामध्ये मिळते पुढचं आपण महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झालेली आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झालेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचं आपण मग अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती किमी असते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन एकवीस किमी या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण भारताच्या भारता राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण किती आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण अन्न पदार्थाची ऊर्जा टिंबटिंब या परिणामामध्ये मोजली जाते अन्नपदार्थाची ऊर्जा टिंबटिंब या परिमाणामध्ये मोजली जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार अन्न ऊर्जा ही कॅलरीज या परिमाणामध्ये मोजली जाते पुढचं आपण इन्सुलिन हे प्राण्याच्या टिंबटिंब या अवयापासून स्रवणारे संप्रेरक आहे इन्सुलिन हे प्राण्याच्या टिंबटिंब या अवयामधून स्रवणारे संप्रेरक आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार स्वादुपिंड या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण हेल हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे तर ते फिनलँड या देशाची राजधानी आहे पुढचा आपण बघतो विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला होता विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड डलहौसी यांनी हा कायदा केला होता पुढचा आपण मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बराकपूर येथील छावणीमध्ये त्यांनी गोळी झाडली होती पुढचा आपण पाहत सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या दरम्यान कोणी अनेक संस्थाने खालसा केली होती सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड लॉसीर करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण पाहत विद्वांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रमची स्थापना केलेली आहे विद्वानच्या शिकण्यासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम यांची स्थापना केलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक अठवा राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी भरले होते राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर पहिले अध्यक्ष हे उमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष होते पुढचं आपण एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाळणी कोणत्या वायुसराने जाहीर केली होती तर एकोणीसशे पाचमध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी जाहीर केली होती पुढचं आपण ॲनी बेजेंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली होती अॅनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक यांच्याबरोबर त्यांनी होम चळवळ सुरू केली होती पुढचे आपण महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशामधून केली होती महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशामधून केलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल मेझोरॅमची राजधानी कोणती आहे मेझोरामची राजधानी एजवाल ही मेझोरामची राजधानी आहे शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे शिवनेरी हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर शिवनेरी किल्ला हा पुणे या जिल्ह्यामधील किल्ला आहे पुढचा आपण बघतो सिक्कीमची राजधानी कोणती आहे सिक्कीम यांची राजधानी कोणती आहे तर गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे पुढचं आपण बघतो सांगली हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे सांगली हे शहर कोणत्या नदीवर वसलेले शहर आहे तर सांगली हे कृष्णा या नदीवर वसलेले शहर आहे समान शब्द शोधा वसुंधरा तर आपला वसुंधराचा करेक्ट समान शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी पृथ्वी या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल भारताचे रेल्वे मंत्री कोण आहे तर भारताचे रेल्वेमंत्री पियुष गोयल हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत भारताचे गृहमंत्री कोण आहेत तर भारताचे गृहमंत्री हे अमित शाह हे भारताचे गृहमंत्री आहेत गटातनं बसणारा शब्द ओळखा गटातनं बसणारा शब्द ओळखा तर या ठिकाणी पक्षी या ठिकाणी गटातनं बसणारा शब्द आहे मंगल आजारी आहे हे वाक्य कोणत्या काळामध्ये आहे मंगल आजारी आहे हे वाक्य कोणत्या काळामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन वर्तमान काळाचे हे वाक्य आहे तादात्म्य पावणे या वाक्यपणाचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे तादात्मे पावणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे तर या ठिकाणी एकरूप होणे या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते तर त्यांच्याकडून दक्षता हे मासिक प्रकाशित केले जाते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे तर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ हे नाशिक या ठिकाणी आहे महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झालेली आहे तर एक मे एकोणीसाठ ला ही निर्मिती झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण किती सभासद आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण किती सभासद आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी वडे सभासद आहेत राज्यपालाची नेमणूक कोण करतात तर राज्यपालांची नेमणूक हे राष्ट्रपती हे राज्यपालांची नेमणूक करतात पुढचं आपण भारताने टिंबटिंब साली राष्ट्रीय मानवी हक्क योगाची स्थापना केलेली आहे तर भारताने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही एकोणीसशे त्र्याण्णवला भारताने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न पाहू आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा असतो तर आंतरराष्ट्रीय महिला दिन हा आठ मार्चला असतो संयुक्त राष्ट्र संघटना कोणत्या वर्षी स्थापन झालेली आहे संयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय संघटना केव्हा स्थापन झालेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसलाही स्थापना झालेली आहे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी कोण असतात भारताच्या सुरक्षा सर्वोच्च पदी कोण असतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती हे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी असतात पुढचं आपण पंचशील तत्वे एकोणीसशे चोपन्न साली कोणी मांडली होती पंचशील तत्वे एकोणीसशे चोपन्न मध्ये कोणी मांडलेली आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे चोपन्नमध्ये पंचशील तत्वे ही मांडलेली आहेत मित्रांनो अना अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे सिलेक्ट युअर गोलमध्ये एम सी टाकायचं आहे आणि एनव्हाइट कोडमध्ये आर व्ही डी टेन हा कोड टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण असणारा व्हिडिओ तुम्ही बघू शकता दुसरा आहे यशाची किल्ली महास्पर्धा राज्यसेवेसाठी सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे या टेस्ट सिरीज तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीसाठी सी सॅटचे आणि जी एसचे महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले जातील यामध्ये सर्व पेपर हे मराठीमध्ये आहेत या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला करून तुम्ही जॉईन होऊ शकता आहे मिशन वर्दी पोलीस भरती संपूर्ण बॅच ही एक महत्त्वपूर्ण बॅच आहे जे विद्यार्थी पोलीस भरती तयारी करतात त्यासाठी एक महत्वपूर्ण बॅच आहे या बॅच लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता चौथा आहे चाणक्य एम पी एस सी कॉम्प्रिहेसिव्ह राज्यसेवा बॅच ही एक एम पी एस महत्त्वपूर्ण बॅच आहे या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता चौथा आहे पोलीस भरती मोफत टेस्ट सिरीज ऑनलाईन जगामध्ये सर्वात मोठी पोलीस भरतीसाठी सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे आपला अभ्यास किती झालेला आहे यामधून आपण नक्कीच चेक करू शकता यामधले सर्व पेपर हे मराठीमध्ये आहेत लिंकला क्लिक करून तुम्ही पोलीस भरती टेस्ट सिरीज जॉईन करू शकता